राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाला असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सत्तेच्या धुंदीत बेधोंद झालेले आहेत राज्यात जवळजवळ सुमारे नऊ लाख हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालं आहे जवळजवळ चार ते पाच हजार हेक्टरवरील शेती ही पूर्णपणे पाण्याने वाहून आणि खरडून गेलेली आहे त्यामध्ये तूर मूग हरभरा उडीद सोयाबीन यासारख्या पिकाचा लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे नेस्तनाभूत झालाय शेतकरी हवालदिल झाला असताना हे सत्ताधारी मात्र यांच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मशहूल झालेले दिसतात राज्याचे मुख्यमंत्री स्वतःच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याऐवजी फोडाफोडी करण्यासाठी दिल्लीला चार ते पाच वेळा खेटे घालतात आपल्या खासदाराच्या घरावर मोर्चा निघाला म्हणून मुख्यमंत्री तातडीनं त्याच्या घरी जातात मात्र अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जायला यांना वेळ नाही ही खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने तितकी चीड आणणारी बाब आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शेतकरी आज पूर्णपणे संकटात सापडलेला असताना सरकार मात्र त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही राज्यातला शेतकरी अडचणीत असताना राज्याचा कृषी मंत्रीच अजून डिक्लेअर झालेला नाही ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल राज्यातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आज जर दिलासा द्यायचा असेल तर तातडीनं कोणत्याही अटी शर्ती व नियमावली न लावता भरघोसाची मदत करा करावी आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा देऊन एक प्रकारे त्या शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं हे दुःख आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा येत्या काळामध्ये या दोन दुरंगी जोडीला राज्यभरामध्ये आम्ही फिरू देणार नाही राज्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर तर उतरेलच परंतु या लोकांचं खऱ्या अर्थानं खरा चेहरा जो आहे तो या निमित्तानं पुढे आलेला आहे आणि राज्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं करून या सरकारला सोळ किपळ करून सोडू आणि या दुरंगी सरकारचा बेरंग केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही